आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागलमध्ये चक्काजाम आंदोलन, दुकानावर दगडफेक, वाहनांची मोडतोड. सकल मराठा समाजाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला प्रतिसाद देत कागलमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी आक्रमक आंदोलकांनी दुकानावर दगडफेक करत वाहनांची मोडतोड केल्याने वातावरण तापले होते. कागलमध्ये राज्यव्यापी बंदला जोरदार प्रतिसाद देत आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन सुरू केलं. मोटरसायकल रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आलं होतं. यावेळी दुकानं बंद न करणाऱ्या काही दुकानदारांवर दगडफेक करण्यात आली, तर काही चारचाकी वाहनांची आक्रमक आंदोलकांनी मोडतोड केली. एसटी सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचे दिसून आले. वडापी काही काळ वेळाने बंद झाले, मात्र आंदोलकांनी बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय केली. भैया माने, नितीन दिंडे, विशाल पाटील, सागर कोंडेकर, सुनील पालकर, महेश चौगुले, अशोक शिरोळे, इंद्रजित घाटगे, योगेश कदम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बंद मध्ये भाग घेतला. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.